तुमची मागणी आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला तिच्या म्हणण्यानुसार आम्हाला योग्य तो न्याय मिळावा. तिने आम्हाला जे मॅसेज केले त्या चिठ्ठीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि त्या तिघांना पण योग्य तो न्याय मिळावा आणि ह्याच्या पुढे कोणाची असं काही करण्याची हिंमत नाही व्हावी म्हणून आम्हाला न्याय मिळावा आमची हीच शेवटची इच्छा आहे. तिला या लोकांचा खूप त्रास होता, वर्षभर ती आम्हाला सांगत होती पण ती फोडून सांगत नव्हती का मला त्रास आहे एवढंच सांगत होती. जमिनीचा काय वाद होता? जमिनीच्या वादातूनच हे सगळं झालेलं आहे. त्यांना घर बांधायचं होतं, त्यांना बांधून देत नव्हते घर आणि त्याच्याचमुळे हे झाले. आणि तिने स्वतः लिहिलं आहे का आमच्या आत्महत्येला हीच लोकं जबाबदार आहेत आणि त्यांची नावं तिने सगळी लिहून पाठवले. त्यांच्यावर प्लीज कारवाई करा, आमचं हेच म्हणणे. सुषमा पाटील. सकाळपासून आम्ही पोलीस स्टेशनला आहोत. या प्रकरणात सखोल अशी चौकशी लवकरात लवकर करावी यासाठी आम्ही वरिष्ठ निरीक्षक डायगर पोलीस स्टेशन याच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर या बाबीचा तपास करून जे कारवाई जे दोषी आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात येतील.